मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद चे होते हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी 2012-13 हे वर्ष आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचं जन्म शताब्दी वर्ष म्हणून संपन्न झालं. या निमित्ताने राज्यभरात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तसंच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आदरणीय यशवंतराव चव्हाण यांचे पुरोगामी विचार, त्यांची महाराष्ट्राच्या विकासाबद्दलची दृष्टी ही सर्वसामान्य जनतेपर्यंत, सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी आणि त्यातून एक नव्या महाराष्ट्राचे शिल्पकार तयार व्हावेत हा सगळ्या या उपक्रमांमागचा हेतू होता. हा विभागीय केंद्र औरंगाबाद मागील 7 वर्षांपासून औरंगाबादसह बाकी अन्य काही जिल्ह्यांमध्ये यशस्वीरित्या उपक्रम राबवतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून यशवंत व्याख्यानमाला या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने सुरू झालेली आहे. या ठिकाणी मी आपला आणि डॉक्टर जाधव सरांचा फार वेळ न घेता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतो. सर्वप्रथम माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीनं अभिवादन करत माझी सहकारी श्रद्धा जोशी हिला विनंती करतो की तिने या ठिकाणी स्वागत गीत सादर करावं. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणवन्दिताय गुणीशानाय धीमहि गुणातीताय गुणानीशाय गुणप्रतिष्ठाय धीमहि स्वागताचा कार्यक्रम हा सरांच्या व्याख्यानानंतर त्या ठिकाणी करावा.
आता सरांना परतीचं विमान मुंबईला गाठायचं असल्यामुळं सरांना जास्तीत जास्त वेळ आपल्या सोबतच्या संवादाकरिता हवाय. या ठिकाणी जाधव सरांनी जे विविध क्षेत्रामध्ये विपुल असं काम केलं आहे, मग ते अर्थशास्त्र असो, शिक्षण असो, सांस्कृतिक असो, सामाजिक असो, देशाच्या विकासाबद्दलची सरांची भूमिका असेल, देशभरातल्या लाखो शोषित वंचितांपर्यंत सरांनी शिक्षण पोहोचण्याकरिता, शिक्षणाविषयक चे विचार पोहोचण्याकरिता सरांचं जे काम आहे त्याचीच दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवत सर आपल्याला आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकामार्फत संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला देखील माहिती आहे. सरांबद्दल सांगत असताना आता नंदकिशोर कागेवाले सर तर सरांबद्दल विस्तृत प्रास्ताविक करतीलच, परंतु मला एक आठवण एक प्रसंग या ठिकाणी निश्चितच आठवतो की सरांच्या जनावृत्तीचं प्रकाशन आमचा बापा नानी या आत्मचरित्राच्या जनावृत्तीचं प्रकाशन अहमदनगरला सुमारे 3 ते 4 वर्षांपूर्वी होतं. या कार्यक्रमाला प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते आदरणीय निरोप फुले त्याचबरोबर जैन एज्युकेशनचे भवनलाल जैन साहेब देखील उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते या जनावृत्तीचं प्रकाशन झालं होतं. त्यावेळेस आदरणीय निरोप फुले यांनी त्यांचं अगदी थोडक्यात मनोगत व्यक्त केलं होतं आणि त्यांचं मनोगत व्यक्त करताना त्यांनी एका वाक्यात डॉक्टर नरेंद्र जाधव सर आणि त्यांच्या पुस्तकाबद्दल असं सांगितलं होतं की महाराष्ट्राला आई मिळाली की साने गुरुजींच्या श्यामच्या आईमुळं आणि महाराष्ट्राला बाप मिळाला तो डॉक्टर नरेंद्र जाधव सर यांच्या बापांमुळं. तर वाटतं की जाधव सर आपल्याबद्दल हे एकच वाक्य आदरणीय निरोप फुलेंचं हे भरपूर काही सांगण्यासारखं आहे. यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष आदरणीय नंदकिशोर कागेवाल सरांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रास्ताविक करावं. सदस्य डॉक्टर नरेंद्र जाधव मधुकरणामुळे शिवप्रताप बोराडे उपस्थित नागरिक आणि बंधू आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय श्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्मशताब्दी वर्ष आपण नुकताच साजरा केलेला आहे. या निमित्ताने चव्हाण साहेबांचे पुरोगामी विचार व त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाबद्दल्या स्पष्ट केलेले दृष्टिकोन सर्वसामान्य नागरिक युवा वर्ग तसेच समाजातील अनेक घटक यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या वतीने विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या द्वारे आयोजित करण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान औरंगाबादची स्थापना 2006 आदरणीय श्री शरदचंद्र पवार कृषी मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते झाली आणि त्यानंतर सातत्याने विविध कार्यक्रम विविध आयोजन आपण करतो आहोत. त्यात प्रामुख्याने विजन करिअर फेअर हे शैक्षणिक प्रदर्शन, अपंग घटकातील नागरिकांच्या संबंधित कार्य, यशवंत फिल्म फेस्टिवल आदी प्रणामांचा उल्लेख करता येईल. विभागीय केंद्र औरंगाबादच्या वतीने इथले जे प्रसिद्ध ज्येष्ठ उर्दू शायर आहेत बशीर नवाज यांच्या जीवन कार्यावर एक माहितीपट तयार करण्यात आलं आणि मला हे सांगण्यात आनंद होतो की या माहितीपटाला राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आलं, प्रशंसा करण्यात आली. आज विभागीय केंद्र औरंगाबाद जालना बीड परभणी या चारही जिल्ह्यामध्ये अतिशय जोमाने काम सुरू आहे. जन्मशताब्दीच्या निमित्ताने चारही जिल्ह्यामध्ये 16 तालुक्यामध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या करता निबंध, वक्तृत्व व सुगम संगीत स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. औरंगाबादमध्ये मागील 8 महिन्यापासून आपल्याला कल्पना असेल की चित्रपट चांगली असा हा एक अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्याला देखील उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. आजच्या वक्त्यांचा परिचय करून देणे फार कठीण काम आहे, सोपे काम नाही. त्यांची प्रतिभा ही बहुमुखी आहे, बहुआयामी आहे. त्यांच्या व्यक्तित्वाचे कित्येक पैलू आहेत. ते नावाजलेले अर्थशास्त्रज्ञ आहेत, विचारवंत आहेत, प्रगत विचारक आहेत, प्रतिष्ठित लेखक आहेत आणि प्रभावशाली वक्ते पण आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मित्र म्हणून मी सांगू शकेन मी की इज अ ह्युमन बिईंग फार एक्सलन्स. डॉक्टर नरेंद्र जाधव म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती व प्रचंड उत्साहाचे स्फूर्तीचे ऊर्जेचे सतत वाहणारे प्रवाह. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण
ज्यांच्याच विचारांचा वारसा घेऊन समाजातील तळागाळातील शोषित व वंचितांना प्रेरणा देण्याचे काम डॉक्टर नरेंद्र जाधवांनी त्यांच्या कार्यातून आणि विचारातून केलेले आहे. भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यांच्या बाबतीत अतिशय उद्बोधक असे एक वाक्य सांगितलं. ते म्हणाले की डॉक्टर नरेंद्र जाधव हे लाखो शोषित वंचितांकरता एक आदर्श व प्रेरणा आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव हे सध्या भारत सरकारच्या नियोजन आयोगाचे सदस्य आहेत. त्याचबरोबर ते राष्ट्रीय सल्लागार समितीचे पण सदस्य आहेत. डॉक्टर जाधवांनी रिझर्व्ह बँकेची सुमारे 31 वर्षे सेवा केली. ते प्रिन्सिपल ॲडवायझर आणि चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून तिथे कार्यरत होते आणि कित्येक देशात त्यांनी सल्लागार म्हणून आर्थिक सल्लागार म्हणून महत्वाची भूमिका निभावलेली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर सर्व कारण शोधण्याकरता जेव्हा महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला एक सदस्यीय समितीची घोषणा केली. डॉक्टर जाधव त्या समितीचे अध्यक्ष होते, सदस्य होते आणि त्यांनी फार आता अतिशय महत्त्वाच्या दूरगामी परिणाम करू शकणाऱ्या अशा शिफारशी त्यांनी केलेल्या आहेत. डॉक्टर जाधव आपल्याला कल्पना असेल ते पुणे विश्वविद्यालयाचे कुलगुरू होते आणि ती त्यांची कामगिरी अतिशय उल्लेखनीय अशी झालेली आहे. आतापर्यंत सुमारे 33 अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार डॉक्टर जाधव यांच्या कार्याशी मिळालेले आहेत. डॉक्टर जाधव यांच्या आमचा बाप नाही या आत्मचरित्राने मराठी साहित्यात उच्चांक प्रस्थापित केला आहे आणि तो खऱ्या अर्थाने त्याचं भाषांतर सुमारे 20 भाषांतरामध्ये झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या आजपर्यंत किती आवृत्त्या झाल्या असतील, 155 आवृत्त्या आणि 6 लक्ष कृती. आणि एवढ्यातच त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांचे दीर्घ कार्याचे मराठीत केलेले कादंबरी ते ग्रंथाली प्रकाशन संस्थेने भावशून्य चित्त जेच या नावाने प्रसिद्ध केले आहे. भयशून्य चित्त जेच या नावाने प्रसिद्ध केले आहे. रवींद्रनाथ टागोर यांचे काव्य विचार त्या मूळ आशयाला कुठेही धक्का न लागू देतात आणि त्यातील काव्य कायम ठेवण्याचे कठीण कार्य अतिशय हिरालेने केलेले आहे. राज्य घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध विषयावरील आपले मत व्यक्त करण्यासाठी लेख आणि पुस्तकं हे माध्यम वापरलंच, पण त्यांची भाषणं तेवढीच अभ्यासपूर्ण होती. आजही ते मार्गदर्शक ठरतील अशी आहेत. डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी बाबासाहेबांची ही सर्व भाषणं संकलित केली. त्यांचे 3 खंड मराठीत बोल महामानवाचे या नावानं ग्रंथालयाने प्रसिद्ध केले. अवघ्या 3 महिन्यात त्या खंडाच्या 3 आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. डॉक्टर जाधव यांनी भाषण संपादित करताना त्याचा चिकित्सक आढावा घेणारा व भाषणाचा परिचय करून देणारा असे 2 लेखी त्यात लिहिले आहेत. त्यामुळे या भाषणाचं औचित्य व त्यामागची भूमिका कारण आणि परिस्थिती आपल्या लक्षात येत आहे. बाबासाहेबांच्या 537 भाषणांचे संकलन आहे. आता ही सर्व भाषणं आंबेडकर स्पीक्स या नावाने इंग्रजीत सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे. लवकर ही सर्व भाषणं हिंदी, पंजाबी, तेलुगू, मल्याळी, गुजराती या भाषांची त्याचं भाषांतर होईल आणि प्रकाश होतील. बाबासाहेबांची भाषणं जी आहेत ती वेगवेगळ्या भाषेत झालेली आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती अशा 4 भाषेत त्यांनी भाषण दिली. डॉक्टर जाधवांनी हे भाषण संकलित करत असताना 7 विभाग केले. त्यामध्ये परत उपविभाग आहेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि व्यक्तिगत अशा स्वरूपाच्या. या विभागामुळे बाबासाहेबांनी कोणत्या विषयावर काय मत नोंदवले ते पाहणं सोपं झालं. अशा ह्या महामानवाचे बोल एक होऊ घातलेल्या महामानवाने आम्हाला असं समजावून द्यावे हे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना आलेली संधी आहे. आजचे वातावरण ते सामाजिक असो, राजकीय असो, खऱ्या अर्थाने गरुड होत चाललेले आहे. सामंजस्य लोक होत चाललेला आहे. विघटन शक्तींना खतपाणी मिळतो आहे. सामाजिक विघटनाची ही प्रक्रिया
सगळ्या अशांनी चिंतेची बाब आहे, खिन्न करणार आहे. आजच्या ह्या परिस्थितीमध्ये महामानवाचे विचार उद्भवत ठरतील, विचारांचा गोंधळ उडेल, तेव्हा हे खंड वाचून आपलं मार्गदर्शन होईल, आपल्या जीवनाला एक नवी दिशा मिळेल, आपल्या रस्त्यांना प्रकाशित करण्याची नवी उमेद देण्याचं काम हे बोल करतील असा मला विश्वास वाटतो. उर्दूमध्ये एका कवीने दोन वेळी अशा सांगितल्या ते अतिशय साफ होतं बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत. त्यांनी सांगितलं की इन्सान दोनही